मनसे नेत्यांची शिवतीर्थवर बैठक सुरू असल्याची माहिती आहे। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आहे, कारण शिंदेंकडून कालच मनसे नेते मनसेचे जे राज ठाकरे आहेत त्यांना दोन वेळा फोन आल्याची माहिती समोर आली होती आणि त्यानंतर आता मनसे नेत्यांची शिवतीर्थवर बैठक सुरू झाल्याने सगळ्यांच्या नजरा या बैठकीकडे लागलेल्या आहेत। तर थोड्याच वेळेमध्ये सर्व नेत्यांशी चर्चा होणार असल्याची माहिती आहे। आताची ही सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची अपडेट म्हणावी लागेल। थोड्याच वेळात राज ठाकरे नेत्यांसोबत चर्चा करणार असल्याची माहिती आहे। तर मनसेचे जे नेते आहेत ते शिवतीर्थवर दाखल झाल्याची माहिती सुद्धा समोर येते आहे। दरम्यान राज ठाकरे हे नुकतेच आजारपणातून सावरलेले आहेत, त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली आणि त्यानंतर आता त्यांची ही पहिलीच बैठक म्हणावी लागेल। तर या बैठकीमध्ये राज ठाकरे या मनसे नेत्यांना काय सूचना देतात ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे आणि या बैठकीला यामुळे सुद्धा महत्त्व प्राप्त झाले, कारण एकनाथ शिंदे जे बंडखोर नेते आहेत त्यांनी राज ठाकरेंना दोन वेळा फोन केल्याची चर्चा समोर आली होती आणि त्यामुळं याविषयी आजच्या या बैठकीमध्ये काही सुतोवाच होतो का आणि जो फुटीरतावादी गट आहे एकनाथ शिंदेंचा तो मनसेमध्ये विलीन करावा लागणार अशीही चर्चा रंगलेली होती, त्यामुळं या पार्श्वभूमीवर या बैठकीमध्ये काही चर्चा होणार का ते पाहावं लागेल। तर आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल, एकंदरीतच राज्याच्या राजकीय पटलावर घडामोडींना वेग आलेला आहे। काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना यांच्या बैठका सुरू आहेत, त्याचबरोबर भाजपच्या सुद्धा गुप्त बैठका सुरू असल्याची माहिती समोर येत असतानाच आता मनसे नेत्यांची शिवतीर्थवर बैठक होणार असल्याची माहिती आहे आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपल्या प्रतिनिधी रुपाली बडवे आपल्यासोबत फोनलाईनवर आहेत। रुपाली, काय सांगाल, मनसे नेत्यांचीही आता बैठक होणार असल्याची माहिती आहे, काय अपडेट्स आहेत याविषयीचे? नक्कीच, आपण जर पाहायला गेलं तर गेल्या काही दिवसांमध्ये राजकारणामध्ये खरं तर अनेक मोठ्या मोठ्या घडामोडी घडत आहेत आणि याच दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यावर देखील एक शस्त्रक्रिया खरं तर पार पडलेली आहे। या शस्त्रक्रियेनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे काही काळ आराम करतील असं सांगण्यात आलं होतं, मात्र आता आपण बघितलं तर मनसे अध्यक्ष राज ठाकरे पुन्हा एकदा ऍक्टिव्ह झाल्याचं पाहायला मिळत आहे। आज ते शिवतीर्थावरती त्यांच्या निवासस्थानी अनेक नेत्यांच्या खरं तर गाठीभेटी घेणार आहेत, चर्चा करणार आहेत। खरं तर कालपासून एक बातमी चर्चेमध्ये आली होती की बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांनी जे आहे ते राज ठाकरे यांना फोन केला होता आणि सध्या राजकारणामध्ये ज्या काही घडामोडी घडत आहे त्याच्यामुळे एक शक्यता अशी व्यक्त केली जात होती की एकनाथ शिंदेंचा जो ग्रुप आहे तो मनसेमध्ये सुद्धा सामील होऊ शकतो। या सगळ्या घडामोडीच्या अनुषंगाने आज राज ठाकरे आपल्या नेत्यांशी चर्चा करणार का अशी सुद्धा एक शक्यता खरं तर नाकारता येत नाही। त्याच्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होतं, कोणत्या विषयावरती चर्चा होते, सध्याच्या राजकारणावरती राज ठाकरे नेमकं काय बोलतात हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनसे पुढे काय भूमिका घेते याच्याकडे देखील अनेकांचं लक्ष लागलेलं आहे। निश्चितच रुपाली, आता थोड्याच वेळानंतर या बैठक ही बैठक सुरू होणार आहे, मात्र या बैठकीला महत्त्व आलंय ते म्हणजे बंडखोरीमुळे शिवसेनेतील, तर अशामध्ये आता मनसेची या सर्व राजकीय डावपेचात एंट्री होऊ शकते अशीही शक्यता वर्तवली जाते, की त्याविषयी काय सांगाल? नक्कीच, मी आता जसं म्हटलं की खरं तर या संपूर्ण एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीमुळे मनसेच्या भूमिकेकडे खरं तर सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे। जशी एक शक्यता व्यक्त केली जात होती की एकनाथ शिंदे कदाचित मनसेमध्ये सामील होऊ शकतात, कारण की मनसेचा एक स्वतःचा पक्ष आहे, त्यांच्याकडे कामदार सुद्धा आहे, मात्र आपण बघितलं तर दोन्ही बाजूने विचार करता मनसे नेमकी आता पुढची भूमिका काय घेते हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी बरोबर रुपाली, याविषयीची अपडेट आपण तुमच्याकडून घेत राहणार आहोत। दरम्यान धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।